नमस्कार, प्रणाम। मैं हूं नेहा बंसल, द स्टार न्यूज में आपका स्वागत करती हूं। आइए देखते हैं आज की खास खबर। मी म्हणे हाताला काम मिळालंच पाहिजे, घामाचा दाम मिळालाच पाहिजे, शेतमालाला भाव हाताला काम हाताला काम घामाचा दाम घामाचा दाम शेतमालाला भाव शेतमालाला भाव नडेंगे नडेंगे। क्रांती सभेकडून आज संविधान रॅली या ठिकाणी सगळेजण जमलेले आहेत आणि खास करून मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि दलित मुलं, ज्यांना असं वाटतं की हे संविधान जे आहे हे देशाचं रक्षण करणारं आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल जर कोणी करायचा प्रयत्न करत असेल किंवा देशामध्ये आम्हा सगळ्या भारतीयांना धर्माधर्मामध्ये जाती जातीची प्रांताची आणि हे करत असेल कोणी, तर ते आम्ही होऊ देणार नाही। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे संविधान दिलेलं आहे या देशाला ते बदलण्याचा प्रयत्न जर होत असेल तर ते होऊ देणार नाही आम्ही। आणि म्हणून आयोजकांनी या ठिकाणी मोठी रॅली केलेली आहे, पण ह्या ठिकाणी तिरंगा रॅली भाजपने काढली। ज्यांनी कधी तिरंग्याचं नाव घेतलं नाही अशा लोकांनी तिरंगा रॅली करून चैत्यभूमीची आमची 3 महिन्यापासूनची परवानगी होती ती ऐनवेळी आम्हाला दिलेली नाही आहे, त्यामुळे अनेक लोक चैत्यभूमीला येतात आणि इथपर्यंत यायला त्यांना वेळ लागतो आहे, तर लोकांना काही माहिती नाही आहे की नक्की आमचं हे कुठे आहे। तर चैत्यभूमीची परवानगी आमची सरकारने नाकारली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो आहे। आणि अशा प्रकारे संविधानाचं जर कोणी अपमान करत असेल किंवा संविधान बदलण्याचा प्रयत्न असेल, कारण सर्व मोठ्या पदांवर आज भाजपचे लोक आहे, राष्ट्रपतीपासून तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतील किंवा पंतप्रधान असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, हे सगळेजणं जे भाजप आणि RSSच्या विचाराची मंडळी आहेत यांना या देशामध्ये दंगे घडवायचे, जे मध्ये आपण भीमा कोरेगावला जे बघितलं, विजय स्तंभावरती जे असंख्य लोक त्या ठिकाणी गेले होते त्यांना त्या ठिकाणी पाणीही मिळू नये किंवा तिथे दंगे करवणं, 101 वाहनं तिथे जाळली, जाळपोळ करणं, मारामाऱ्या करणं, दलित आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावणं, अशा प्रकारचं जे एक कारस्थान चालू आहे ते हाणून पाडण्यासाठी या ठिकाणी आज आमचे विशाल हिवाळे आणि त्यांच्या सगळ्या साथींनी इथे एक कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी आम्ही सगळेजण आलेलो आहे। त्यांनी आता कार्यक्रमाला सुरुवात संविधानाचं काम करतोय, पण संविधानाचं काम करत असताना आमचं म्हणणं असं आहे की संविधानमय भारत तयार झाला पाहिजे, संविधानाची नीतिमत्ता ही समाजात आली पाहिजे, म्हणून आम्ही संविधानिक शिबिरं, संविधानिक परिषदा, गाव तिथं संविधान अशा वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही हे सगळं सुरू केलेलं आहे। परंतु ज्यांनी कधी भारतीय संविधान मानलं नाही, ज्यांनी कधी तिरंगा मानला नाही, त्यांना अचानक आज जाग आली आणि म्हणून ते लोक आज या ठिकाणी तिरंगा रॅली घेत आहेत। खऱ्या अर्थानं त्यांना तो अधिकार नाही, कारण ते गोळवळकरांच्या विचारांना मानणारे लोक आहेत, भारतीय संविधान त्यांना मान्य नाही। मागे तुम्ही पाहिलं असेल की हेगडे जे त्यांचे मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की आम्ही संविधान बदलणार आहोत आणि त्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत, त्यामुळे त्यांना तो नैतिक अधिकार नसतानासुद्धा आमच्या रॅलीला काउंटर करण्यासाठी त्यांनी 3 महिने आम्हाला त्रास दिला, आम्हाला परमिशन दिली नाही। आम्ही या ठिकाणी त्यांचा निषेध करतोच, पण आज संविधान मानणारे लोक वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या ठिकाणी ते संविधान मानतायत, त्यामुळे संविधान विरोधकांचं फार दिवस चालणार नाही, त्यांना या ठिकाणी पराभूत व्हावंच लागेल अशा पद्धतीचा निर्धार व्यक्त करण्यासाठी आम्ही ही रॅली आयोजित केलेली आहे। फिल्म, क्राइम, राजनीती और धर्म से जुड़ी खबरों को देखने के लिए देखते रहिए द स्टार न्यूज।